आज रामेश्वर उच्च माध्यमिक विद्यालय विंग या विद्यालयाचे 5वी ते 12वी पर्यंतचे सर्व वर्ग आणि त्या वर्गानुसार त्यांना रामेश्वर परिसर या भागांमध्ये असलेले जे सार्वजनिक ठिकाणे आहेत या सार्वजनिक ठिकाणची स्वच्छता ही सेवा हा शासनाचा जो काही नारा होता तो साधारणतः 15/9/2023 ते 2 ऑक्टोबर 2023 पर्यंत चालू आहे. त्याचाच एक भाग म्हणून शासनाच्या परिपत्रकानुसार आज रामेश्वर उच्च माध्यमिक विद्यालय विंगचे इयत्ता 10वी ब चे विद्यार्थी शिवायंकीन उच्च माध्यमिकचे काही विद्यार्थी तर या ठिकाणी या स्मशानभूमीमध्ये हे सर्व विद्यार्थ्यांना तो परिसर वाटून दिलेला होता. तर यासाठी प्रामुख्याने मी ज्या मुली होत्या या मुलींचे 3 गट केले. या 3 गटाच्या माध्यमातून जो आपल्याला परिसर स्वच्छ झालेला दिसतोय तो एका गटाला दिलेला होता. साईडला जो डिडोनी आहे त्या डिडोन्यामध्ये वाढलेलं गवत त्याचप्रमाणे पालापाचोळा काढण्याचं काम एका दुसऱ्या गटाला दिलेलं होतं आणि पाठीमागे जिथं एक स्टोर टाकी आहे कचरा टाकी आहे त्या टाकीच्या तिथं एक ग्रुप जो आहे तो काम करत होता. त्याचप्रमाणे माझ्या साईडला डाव्या साईडला जे विद्यार्थी उभे आहे या विद्यार्थ्यांना आपण स्मशानभूमीकडे येताना दोन्ही बाजूला गावातल्या ग्रामपंचायतीने काही झाडं लावलेली आहेत तर त्या झाडांमधलं गवत जे आहे ते काढणं आळी तयार करून घेणं आणि दोन्ही दुतर्फा जे काही गवत वाढलेलं होतं ते काढणं असं काम या विद्यार्थ्यांनी दिलेलं होतं. तर हे काम या सर्व विद्यार्थ्यांनी 100% पूर्ण केलेलं आहे. त्याबद्दल रामेश्वर उच्च माध्यमिक विद्यालय विंग या स्वतः मी मुख्याध्यापक कदम सर मी या सर्वांचं आणि माझ्यासमोर येत जगताप सर या ठिकाणी उपस्थित आहेत या सर्वांचं मी अभिनंदन करतो. सर्वांना धन्यवाद देतो. सर्वांचं आभार मानतो. नमस्कार. रामेश्वर विद्यालय विंग यांच्या वतीनं आज स्वच्छता ही सेवा या उपक्रमांतर्गत शालेय विद्यार्थी यांच्यासमवेत ग्राम स्वच्छतेचा आम्ही उपक्रम राबवलेला आहे. या उपक्रमामध्ये विद्यार्थी तनमनानं सहभागी झालेले आहेत आणि आम्ही ग्रुप करून गावच्या स्वच्छतेचं नियोजन केलेलं आहे. आमच्या शाळेचे विद्यार्थी अतिशय आनंदानं हे स्वच्छतेचं काम करत आहेत. नैनविश्वास गायकवाड रामेश्वर विद्यालय विंग उपशिक्षिका आज आमच्या शाळेच्या विद्यालयाच्या माध्यमातून स्वच्छता अभियान आम्ही राबवत आहोत. स्वच्छ भारत सुंदर भारत ही संकल्पना अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राबवली जाते. त्याच्यामध्ये आमचं विद्यालय सहभागी आहे. स्वच्छतेचं महत्त्व मुलांना कळावं, श्रमदानाचं महत्त्व मुलांना कळावं आणि म्हणूनच आम्ही हा प्रकल्प उपक्रम राबवत आहोत घेत आहोत. स्वच्छतेमुळे गाव स्वच्छ होतं, परिसर स्वच्छ होतो, त्याचबरोबर मुलांना स्वच्छतेचं महत्त्व कळतं. सध्या कुठला एरिया घेतलाय तुम्ही? गावामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी विद्यालयाचे विद्यार्थी गेलेले आहेत. माझा वर्ग इयत्ता 7वीचा वर्ग हा बँक परिसर इथे आठवडी बाजार भरतो. या आठवडी बाजाराच्या परिसराची स्वच्छता विद्यालयाचे विद्यार्थी करत आहेत. नमस्कार. रामेश्वर विद्यालय विंगमधून मी उपशिक्षिका बोलत आहे. आम्ही विंग ग्रामपंचायतीच्या अंदर येणाऱ्या गावातील बऱ्याचशा भागामध्ये आज स्वच्छता अभियान चालू केलेलं आहे. यामध्ये इयत्ता 9वीचे विद्यार्थी रामेश्वर विद्यालय रामेश्वर मंदिर परिसरामध्ये स्वच्छता करत आहेत. अशा गावातील विविध भागांची आज स्वच्छता रामेश्वर विद्यालय विंग येथील अनेक विद्यार्थ्यांनी केलेली आहे आणि आम्ही या उपक्रमामध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी झालो आहे.